पेडणे ते काणकोण, मुरगाव ते डिवचल सत्तरी, फोंड्याचो अंत्रुज माल, साष्टीचे मडगाव, राजधानी पणजे ते गोंयच्या गांवगिऱ्या खाची कोनशा मेरेन गोंयचे अर्थकारण, गोंयचे समाजकारण, गोंयचे राजकारण, गोंयकारांचे इशू, गोंयकारांचे ॲक्टिव्हिजम, गोंयकारांची पल्स पळोवयात सिटीग्रामात. बेनावली MLA चर्चिल आलेमांव हांणी आयज नुवें टू सेरावली हो रस्त्याचे हॉट मिक्सिंग काम चालू केलां. उणे उणे 2 कोटीचे काम. तशेंच सेरावली जे इंटरनल रोड्स आसात ताचेंय हॉट मिक्स जातलें. तशेंच तो रेल अंडर रोड आनी वेस्टर्न बायपासाचेर उलयलो. नुवें टू सेरावली आख्खो हॉट मिक्स करून दाखयता आनी रोड वायंडींग केलो तेणें. चडान चड ताका देव बरें करूं अशें करून हें काम करपाक ताका देवान आदार दिवपाक आनी सगळें आमगेले इंटरनल रोडूय तेणें हॉट मिक्सांक आयलो. हय, फीश मार्केट इको वयता आनी हो रस्तो इतलो उशीर आसलो. आयज तो रोड वायंडींग जायन जायन वयल्या हॉट मिक्स जाता. हे लोकांक इतलें बरें पडलो, इतलें ट्रॅफीक जाम जातालें सगळो कांसावली माजोड्डा उतोड्डा. पूण सुरळे लोकांक गेले होते सरपंच आसले पांच हय जे केन्ना तेंगे रस्ते जाले ना ते रस्ते करता. ओके, जें तेमी एक स्वप्न तेंगे चिंतलो आसलेलें कितें वर्सां जालीं 40-50 वर्सांनी मागीर जातलीं. एक तेंगा अंडरग्रावंड ब्रिज ना, अंडरग्रावंड रेल्वे हे ना. आनी फाटल्या दिसांनी कोणी बोवाळ केलो की ओवर ब्रिज करता आमी. हे ओवर ब्रिज जावपाक जायना आनी केलो जावपाचें ना, ती लोकांक उडोवपाक जायना आमच्यांनी. आतां अंडरग्रावंड हें करपाक अंडर रेल्वेचे हें करपाक हांवें ऑलरेडी 7 करोड सेक्शन केल्लें आसा. 5 सालां टेंडर जावपाचें आसा. प्रॉब्लम जाला 3.5 करोड रेल्वे घालता आनी 3.5 करोड आमी सरकारान घालपाचे. सरकारा गेले एन्सांत पयशे येतले तिंगा आनी मागीर तें काम कमी आसा. वयर MS कॉलेजी कडेन वता तो रस्तो एकदम बारीक आसा, नेरो आसा. आनी थंय खंय एका जाग्याचेर जासिंतो आयलँडाचेर ते एंट्री जाता पळय थंय नो एंट्रीचो बोर्डूय मारलो आसा. पूण थंय जायत्यो ह्या दिसांनी व्हडले ट्रक बी ते रस्त्यार भोंवता. म्हूण जे टॅक्सीवाले आसा तांच्यांनी सगळ्यांनी बोवाळ घातला की हो रस्तो कंजेस्टेड जाला आनी ताका लागून भरपूर त्रास जाता. असो आतां लोक आतां वयता हांगा शॉर्टकट रोड म्हूण जे एअरपोर्टाचे गाडी आहा जायते गाडी अशे कित्याक डायरेक्ट आमी विथआउट ट्रॅफीक कंजेशन आमी डायरेक्ट जासिंतो आयलँड म्हूण वयता. पूण हांगा कितें आहा एक्च्युली वचपाक प्रॉब्लम ना. वयरसून दाबोलेसून वयता आतां कित्याक हांगासून सकयल आमचे येताना हांगा नो एंट्री बोर्ड मारला. नो एंट्री बोर्ड मारणाक लायला कारणान हांगासून येवपाक गाडये मेळना. तरी पूण व्हडले वेहिकल 6-6 टायराचे व्हडले व्हडले ट्रक्स टिपर अशे हे रोडासून येता. कित्याक तांकां मातशें शॉर्टकट पडटा हांगा साकवाळ वचपाक जाय जाल्यार जुवारी नगर वचपाक लागीं पडटा. पूण हांव कितें म्हणटा हे जे वयर गाडी येता हे बरें रिस्क घातक आहा. कारण हांगा 2 गाडी येयल्या उपरांत गाडी सुटपाक त्रास जाता. आनी सुटपाक मातसो जर समज तूं सायडीक सरकलो जाल्यार सकयल वचपाची गाडी कामां आनी सकयल रहिवासी आहा लोक रावता सकयल. सो तांकां तेंच्या जिवाक म्हणजे सकयल तांकां धोका आहा लायफाक तेंच्या. अशें तो कसो MSA पळय रोड आहा न्हू तो खूब नॅरो आहा आनी थिंगा ऑलरेडी हाफ बॅरिकेड्स घायलो आहाय. आनी आतां तेजेर जायती कंप्लेन आहाय लोकांनी अशें अशें इन्सिडंट जाताय म्हणटा. हांव आतां मिटींगेक तेजेर रेजोल्युशन घेता आनी पंचायतीकूय ते कितें करूं जाता तें हांव चोयतां आनी हो इशू हांव मिनिस्टरा कडेन डिस्कस करतां. XCM आनी मडगांवचो MLA दिगंबर कामत आनी आयज कारिलीं खाऱ्या बांदार हांगासूर हो जो नाला आसा ते कवर करपाचें काम स्टार्ट केलां. ती समाजा कडल्यान मेजर नाला पळय आहा व्हडलो, ताजें दोनी सायडींनी काँक्रीट करून तो तें काम कमेस केल्लें. ताज्या बरोबर हो एक एस्टिमेट केल्लो एट वेरियस प्लेसीस इन मारगांव. म्हणजे आतां हें आमी बांदून घेतिल्लें पयलीं हाजेर स्लॅब घालपाचें उरिल्लें. तांकां वाट ना सद्या, तांकां सामकें डिफिकल्ट आहा त्या सायडीच्यान कशें करून तें वता. हो फूल कवर करपाचो, डिसिल्डींग करून कवर करपाचो. अशे 10 जागे आसात. तातूंत भितर एक आसा आमी ESI हॉस्पिटला फाटल्यान मारिया बांद पळय आहा थंय मुखावेल्यान तो नाला सामको घराच्या मदल्यान होता पळय तो आमी कवर केला. फाटले सायडीन थोडीं घरां आसा पळय तांचो उरिल्लो तें हातूं आसा. मागीर दादा क्रेन पळय तें थंय ताचे फाटल्यान तें आवा गॅरेज ताचे मुखार आहा तोय असो स्लॅब घालून कवर करता. ताचे भायर म्हाका दिसता ते 4 वाड्याचेर एक थोडो कुडको उरला आनी ला फ्लोराचे ऑपोजीट पळय सदांच थंय प्रॉब्लेम जाता तोय फूल दोनी सायडींनी बांदून काडून तो स्लॅब घालपाक अशें एक टोटल 1.14 कोटी कामां आसा. आज ताजे आमी 3 कडेन सुरवात करता. हांगा मलसा गॅरेजी कडेन
आणि मारियाबंद एस आय हॉस्पिटला फाटल्या. डायसिजन कॅथेडिकल सेंटर ओल्ड गोवा आपले 50 वर्षा समोर होता येस मेळात ताणी नावेली रोजरी ग्राउंडार एक स्पोर्ट्स मेला घडून हाडलो. आमकां खूप खुशालकाय भोगता. क्रिस्ती धर्म शिकवण्याचें केंद्र भांगरा उत्सव समोरमता आनी खुशालकायेन भरोन आयज आमी हो आमचो भांगरा उत्सव खेळांतल्यान समोरमला. सुरवातेक आमची व्हॉलीबॉल मॅच जाली रिलीजन टिचर्स हांचे मदें, उपरांत संदेशकारां तांचो खेळ जालो आनी आतां तुमी पळयतात म्हज्या फाटल्यान डायसिजन प्रिस्ट आनी आमचे संदेशकार मॅन दादले ते खेळटात. आनी हाजो एक शेवट म्हणल्यार आमचे संदेशकारां आमचे रिलीजन टिचर्स सदांच दे टीच कॅटेगिजीस इन द स्कूल एज वेल एज इन द पॅरिशीस. काँग्रेस एक्स एम एल ए अग्नेल फर्नांडीस हॅज रेस्ड इश्यू अपॉन द इलिगेलिटीज इन टी सी पी एन पी डी एफ. ही ऑल्सो स्टेटेड द जी पी सी सी प्रेसिडेंट गिरीश चोडणकर हॅज रेस्ड इश्यू ऑन अ सुटकेस टू सुटकेस अँड नॉट ऑन कन्वर्शन ऑफ एनी इन्स्टिट्यूशन. वॉट द प्रेसिडेंट हॅज सेड क्लिअरली इज नॉट ऑफ द केस टू केस बट सुटकेस टू सुटकेस. आमच्या प्रेसिडेंटान खंयसरूच म्हणू ना की आहा तितले आम्ही रिवर्ट करतले म्हणून. तेणे किती सांगला, वी वील लूक देर इज अ कमिटी आम्ही पळयतले कोण इगोर्जो कोण कन्वर्ट केलेले आहा इन्स्टिट्युशन कन्वर्ट केलेले आहा. वी आर नॉट बॉदर्ड अबाउट इट. गोंयकारांनी कोणें हे केला. आमकां प्रश्न पडला सुटकेस टू सुटकेस पळय केसी जाता पळयते हांचो. अँड प्रेसिडेंट इज बीन व्हेरी क्लियर. आतां रिगार्डिंग इवन मिटींग्स काँग्रेसीन नासतना केलेले, यू कॅनॉट हायड बिहायंड दीस थिंग. तुज्या आपणें इगोजेचें हें केलां म्हणून तूं आख्खें आमच्या गोंयाक इकोन दिवंक जायना तुज्यान. आनी शिटकावणी दिता की जर तुमी हायवेर ही जी बेधुंद आनी बेभरोशाची आनी घातक अशी कामां तुमची चालू आसा ती जर तुमी नियमा प्रमाणे सारकी केली ना जाल्यार प्रतिकात्मक असो मोर्चा तुमच्या पी डब्ल्यू डीच्या ऑफिसान घेवन काँग्रेस पार्टी येतली. घेऊया एक लहानसो कमर्शियल ब्रेक. आज विलेज पंचायत दाबाळेनी एक ग्रामसभा स्पेशल घेतली. तितून भितर वडामळ दाबाळ ह्या गांवां भितर एक ग्रावंड आसा. तो ग्रावंड विलेज पंचायत आपल्याली म्हणटा आनी एक शंकर गांवकर आसा तो म्हणटा तेंगे पयली प्रॉपर्टी आपल्याली म्हणून. मेन म्हणल्यार हो ग्रावंड खंयची एरिये भितर पडटा हेंच कोणाक खबर ना. विलेज पंचायत दाबाळ म्हणटा 24/1 हो ग्रावंड पडटा आनी तो 24/1 हो 149 विलेज पंचायत दाबाळीच्या नांवार आसा म्हणून. पूण शंकर गांवकर जेन्ना विचारले तो म्हणटा आपल्या ग्रावंड हो ग्रावंड केला तो 5/3 आसा म्हणून. म्हणटकीर हें खरें कितें आसा तें ऑलरेडी डेप्युटी कलेक्टरा भितर डिस्प्यूट चालू आसा. कारण म्हटल्यार आमचो तो जमनीचो मॅटर डिस्प्यूट 24/1 विलेज कामरखंड ह्या जमनीचो डिस्प्यूट चालू आसा. तेन्ना डिस्प्यूट म्हणजे आमचो गांवचो बारकेला गांवकर आनी शंकर गांवकर हे त्या जमनीक येवन ट्रेसपास केल्लो आसा. तेन्ना आमी रेजोल्युशन घेतलेले आसा की हांगा खंय तरी बरो प्रोजेक्ट जावन आमच्या गांवच्या लोकांक तेचो उपयोग जावचो. ग्रावंड आसा तो 5/3 एज आमी प्रूफ म्हणून सर्वेचो रिपोर्ट आनी प्लॅन दिले कडेन आसा. तितून भितर स्पश्ट बरयले कडेन आसा सर्वेयरान की ग्रावंड जो बांदला तो 5/3 बांदला आनी ताका लागून पंचायतीक हितून भितर उलोवपाचो प्रश्न येना. आमी बी आमगेले कांयच आमी ऑब्जेक्शन जर तिंका दिसता की 24/1 आसा म्हणून तो ग्रावंड जाल्यार तिणें अवश्य सर्वे करची अशें आमगेले नो ऑब्जेक्शन अशें म्हणून दिले कडेन आसा. तेमी पंचायती 5/3 आसा. पंचायती 5/3 कितें लागता? पंचायतीन क्लियरली सांगलेले आसा 5/3 भितर 5/3 भितर पंचायती कांयच रायट ना म्हणून तिणें एडमीट केले कडेन आसा. की तिंका फकत ते म्हणटा की पंचायतीन हांव अदर रायट कलमा लागले कडेन आसा 24/1 तिंग फकत 24/1 आसा म्हणून 5/3 कांयच ना म्हण सांगला. मडगांव स्टेशन आके सायडींतल्या 43 ट्युरिस्ट टॅक्सीवाल्यांक पयर एक कार्यावळींत मडगांवचे आमदार दिगंबर कामतीन आनी ट्रान्सपोर्ट मिनिस्टर
सुदीन ढवळीकर यांच्यानी येल्लो ब्लॅक टॅक्सीचे परमिट वाटल्या आणि त्या कार्यावळीत मडगावचे आमदार जिगमल कामतीने एक स्टेटमेंट काढलं की गोयात कोणीतरी परमिटं दिवपा खातीर 25 लाख घेतात आणि आज भाजप मडगाव भाजप मंडळाचे मेंबर चंदन नाईक यांच्यानी प्रेस कॉन्फरन्स सांगला की 48 वरा भीतर ते पैसे कोणी घेतात त्यांचे नाव सांगचे ना झाल्यावर त्यांनी रिजाईन जाऊचे म्हणून त्यांच्यानी मागला परमिटं मागेल्या ते कोणतरी भोवता ते 25-25 लाख रुपये सोदतात परमिटा फाटल्या आमबाब सुदिनाक शिटकावणी दिता असले करपा दिनाका असले करपा अलाव करनाका आम्ही पळय जे हांगा दिल्या 43 जण या 43 जणांक हांव तुझ्या मुखार उभो करता तांचो फॅमिलीचो बॅकग्राऊंड पळय ते सामके खूश झाल्या ते रडटात की आमकां आज कितें तरी आमकां मेळ्ळें परमीट मेळ्ळें आमकां म्हणून पूण हे पळय अशें परमीट दिवपाक कोण पयशे बिशे सोदता ते तसलें अलाव करनाका हांव पयलींच तुका शिटकावणी दिता कारण आमी हांगा जें केलां ते गरीब लोकांक तांच्या पोटा पाण्याचो प्रश्न सोडोवपा खातीर केलां हे लक्षांत दवर आनी तुजे कडल्यान ही अपेक्षा ना अशें हांव जाणा पूण ते मातशें कोण बी कितें करता जाल्यार ते मातशें लक्ष दवर तूं लक्ष दवर नाल्यार तो फायदो भलतेच कोणी घेतले करपाचो फोटो लायला तो खुद्द ताका नांव सुद्दां घेवपाक तयार ना अशें हो निश्क्रीय आमदार हाका खरो म्हणजे 25 वर्सां ताका मे म्हयन्यांत जाता 5 मेक ताका 25 वर्सां जाता हाका घडो धाडपाची आज टायम आयिल्लो आसा कारण हे बेजबाबदार ताणें वक्तव्य जें केलां 25 लाखाचें ताणें नांव दिवचें हांव ताका 48 अवर्स भितर सांगता ताणें हो स्टेटमेंट जो पळय केला 25 लाख रुपया कमिशन घेतात म्हणून आनी मागीर सुदीन ढवळेकर म्हळ्यार कोण घेता जाल्यार आपलें नांव दिया म्हणून सांगिल्लें ताणें अशें आसा जाल्यार कोण मनीस हो ताणें सांगचो ना जाल्यार राजिनामो दिवन घरा कडेन बसचो आमकां भारतीय जनता पक्षाचे सरकारा कडेन हीं सगळीं कामां आमी करून घेवपाक शकता वाळपय जे फिनिक्स सोशियो कल्चरल ग्रुपान 26 जानेवारीक वाळपय ऑल गोवा सोलो आनी ग्रुप डान्स कॉम्पिटिशन दवरला आनी ह्या कॉम्पिटिशनाची सगळी जी डिटेल इन्फॉर्मेशन जी आसा ती आयज तांचे जे असोसिएशन आसा त्यांच्या वांगड्यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांक सांगली फिनिक्स सोशियो कल्चरल असोसिएशन वाळपय आम्ही ह्या ऑर्गनायझेशनान 26 जानेवारी 2019 ह्या दिसा ऑल गोवा ग्रुप डान्स आणि सोलो डान्स कॉम्पिटिशन दौरला वाळपयचे बस स्टँड जो हॉल असा KTCचो तेथून हो कॉम्पिटिशन असतो जवळ साडेसंग मेरे सुरू जातो तो प्रोग्राम आणि प्रायजीस जे असा ग्रुप डान्सात 20,000 विल बी द विनर प्रायज रनर्स अपाक 10,000 असा प्लस दोन्ही कॅटेगरी दोन्ही हातून विनर्स आणि रनर्स अपाक आम्ही ट्रॉफी दौरला वेरएज फॉर सोलो डान्स कॉम्पिटिशन 5,000 इज द विनर प्राइज एंड रनर्स अपाक 3,000 असा प्लस ट्रॉफीज फॉर बोथ द रनर्स अप एंड विनर्स युनीक टायपचो आमी फक्त डान्स न्हू म्हणजे डान्सा वांगडा एक जे ग्रुप्स येतले त्यांच्यानी एक थीम सोशल अवेरनेसाची रिफ्लेक्ट करची तांकां जाय तसली पण आमचो मेन इंटेंशन असा की आपल्या डान्साचं रिफ्लेक्शन त्यांच्यानी सोसायटीन जे सोशल इश्यूज आसात तेजो अवेरनेस करप सोलो डान्साक थीम ना सोलो डान्स ओन्ली बॉलिवूड बॉलिवूडान तुम्ही किदें सिलेक्ट करू शकता सॉंग फ्युजन करू शकता फक्त बॉलिवूड आमी हे दिल्या तांकां लास्ट डेट जी एंट्री आसा आमी ऑलरेडी 17 सांगलेली पण एग्जाम्स थोड्यांची आसा खुबशे आमकां डान्सर्सांनी सांगले की भुरग्यांची एग्जाम चालू आसा सो वी हॅव एक्सटेंडेड टू 24th मांद्रे पर्यटन महोत्सव पर्यटन खात्याचे मंत्री बाबू आजगावकर आणि दयानंद सोपटे यांच्या संयुक्त विद्यमान सलग 3 दिवस पहिल्यांदाच पेडण्या तालुक्यात अशा पद्धतीचा महोत्सव सुरू झाला ते ज्येष्ठ गायक महेश काळे यांचे गायन सगळ्यांक मेळ्ळे या केवळ पेडण्या तालुक्यातले नसले तर बाजूच्या महाराष्ट्र राज्यातले आणि अन्य तालुक्यातले सुद्धा मोठे रसिक या महोत्सवाचा फायदो घेऊन आलेले आमकां नॅशनल लेवलाचे इंटरनॅशनल लेवलाचे ड्रग्स घेवपी लोकूय नाका टुरिस्ट नाका हॉटेलां ड्रग्सान इतकी हॉटेल काय नाका आमकां बरें जाय आमकां टुरिस्ट बरें जाय आमचे गोंय सांबाळपी आमकां गोंयची संस्कृती सांबाळपी आणि गोंय फुडें व्हरपी अशे लोक जाय आदरणीय मिनिस्टरान आमच्या गेल्या वर्सा त्या मांद्रे मतदारसंघात एक कार्निवाल बऱ्यापैकी घडून हाडलो ह्या वर्सा त्यांच्याने दाखवून दिले की कार्निवालात न तर पतंग महोत्सव काईट फेस्टिवल ज्याचे उद्घाटन आम्ही काल हांगा आमच्या मांद्रे बीचार आम्ही केले काल आणि आज
दोन दिस तो कार्यक्रम सुरू असलो, त्याच्या पलीकडे होता असताना आईच्या वेळ ओदळलो मांद्रे पर्यटन महोत्सव या नावान म्हणजे बॅनराखाली आम्ही आज घडवलेलो असा. मी त्यांचे आभार मानतो, त्यांनी एक चांगल्या तऱ्हेची मेजवानी इथल्या या मांद्रे मतदारसंघातल्या लोकांना दिलेली आहे. गोवाभरच्या लोकांनी इथे येऊन आवर्जून उपस्थिती लावून अशा तऱ्हेच्या कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा. गोंयच्या सिटी ग्रामाच्यो खोबऱ्यो घेऊन परत मेळूया. पळत रावात प्रुडंट. नमस्कार. तुम्ही पळतात प्रुडंट. यू आर वॉचिंग प्रुडंट.